स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। 15 जानेवारीला आहे मकर संक्रांत। मकर संक्रांत कशावर बसलेली आहे, पुण्यकाळ कोणता आहे, हातात शस्त्र कोणतं आहे, वस्त्र कोणतं परिधान केलेलं आहे, या सगळ्याविषयी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेलीच आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणते वस्त्र परिधान केले पाहिजे, कोणत्या रंगाचे वस्त्र घातले पाहिजे आणि कोणत्या रंगाचे नाही घातले पाहिजे याविषयी माहिती सांगणार आहे। आपण काळा कलर या दिवशी घातला पाहिजे की नाही याविषयीही माहिती सांगणार आहे। 15 तारखेला नवीन वर्षाचा पहिला सण आहे, तो म्हणजे मकर संक्रांत। मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत। धनु राशीतून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्याचं उत्तरायण चालू होतं, याला म्हणतात मकर संक्रांत। या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ घालून आंघोळ केली पाहिजे। हा या दिवशी पुण्यकाळ हा संपूर्ण दिवस असतो, परंतु सुगड पूजेचा काळ हा सकाळी आणि संध्याकाळी सांगितलेला आहे, तो मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। या दिवशी काळा रंग अवश्य घालावा ज्यांच्यामध्ये चालतं। काही काही घरामध्ये काळा रंग घातलेला चालत नाही, त्यांच्यासाठी नाही, पण जिथे काळा रंग घातलेला चालतो त्यांच्यासाठी काळा रंग या दिवशी अवश्य घालावा। यामागे एक शास्त्रीय कारण आहे। या दिवसांमध्ये हे दिवस म्हणजे थंडीचे दिवस असतात। जानेवारी महिन्यात खूप थंडी पडते, हे दिवस थंडीचे दिवस असतात। काळा रंग हा ऊब निर्माण करणारा आहे, त्यामुळे आपल्याला काळा रंग या दिवशी घातला पाहिजे किंवा घातला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी। काळा रंग अवश्य घालावा। आपण इतर सणांना काळा रंग वर्ज्य करतो। भरपूर साऱ्या मंदिरांमध्ये काळा रंग घातलेला असेल तर मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे इतर वेळेस काळा रंग नाही घातला तरी पण मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग नक्की घालावा असं मकर संक्रांतीच्या दिवशी सांगितलं जातं। हे झालं ज्यांना कुणाला काळा रंग चालतो घातलेला, त्यांच्यासाठी। बऱ्याचशा घरामध्ये काळा रंग घातलेला चालत नाही, तर ज्यांना चालत नाही त्यांनी या दिवशी लाल रंग परिधान केला तरीही चालेल। लाल रंग हा आपल्या सौभाग्याचं, सुखसमृद्धीचं प्रतीक मानला जातो, त्यामुळे लाल रंग हा नक्की घालावा। त्याचसोबत आपण गुलाबी रंगही घालू शकता। गुलाबी, पिंक, म्हणजे राणी कलर असा रंगही या दिवशी घालू शकता। हे शांततेचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे आपण या दिवशी गुलाबी रंगही घालू शकता, लाल रंग घालू शकता। हिरवा किंवा पोपटी, मोरपंखी, हिरव्या शेडमध्ये येणारे सगळे कलर या दिवशी आपण घालू शकतो। हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि याने आपली सौभाग्याची वृद्धी होते, सौभाग्य अखंड राहतं, म्हणून हिरवा रंग या दिवशी नक्की घालावा। त्याचसोबत आपण केसरी रंग ही घालू शकतो या दिवशी। हे सूर्याला समर्पित आहे, त्यामुळे आपण या दिवशी केसरी रंगही घालू शकतो। या दिवशी ज्यांना काळं घालता येत नाही त्यांनी लाल, हिरवा किंवा पोपटी, हिरव्या शेडमध्ये येणारे कलर, गुलाबी, राणी कलर, त्याचसोबत केसरी कलर, हे कलरही तुम्ही या दिवशी घालू शकता। आपल्या हळदी कुंकालाही हे कलर तुम्ही घालू शकता। त्याचसोबत आपण या दिवशी कोणता कलर वर्ज्य केला पाहिजे किंवा या दिवशी कोणता कलर घालायचा नाही आहे याविषयी माहिती पाहूयात। यावर्षी मकर संक्रांतीने पिवळा कलर परिधान केलेला आहे, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। त्यामुळे जो कलर संक्रांतीने घातलेला असतो तो कलर आपल्याला वर्ज्य करायचा असतो, त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही पिवळा कलर कुणीही घालू नका। कृपया पिवळ्या रंगाचं वस्त्र मकर संक्रांतीने परिधान केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं नाही आहे। पिवळ्या शेडमध्ये येणारे कोणतंही वस्त्र असो, आंबा कलर, कोणताही, म्हणजे पिवळ्या शेडमध्ये येणारे वस्त्र आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी घालायचे नाही आहे।
जो रंग संक्रांतीच्या अंगावर असतो तो रंग आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी वर्ज्य करायचा असतो. त्यामुळे आपण पिवळ्या रंगाचं वस्त्र घालू नका. ज्यांना काळं चालतं त्यांनी काळं घाला, ज्यांना काळं नाही चालत त्यांनी लाल, हिरवा किंवा हिरव्या शेडमध्ये येणारे कलर, पोपटी, मोरपंखी असे, त्याचसोबत केसरी आणि गुलाबी हे कलर घालू शकता. आणि फक्त पिवळं वस्त्र आपल्याला वर्ज्य करायचं आहे, ते कुणालाही घालू नका. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हौसेने आपल्या लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालतो. काळ्या रंगात छोट्या मुलांना काळ्या रंगाचे वस्त्र नक्की घ्यावं. ज्यांना चालतं त्यांनी, ज्यांना काळं वस्त्र चालत नाही त्यांनी इतर रंगाचेही वस्त्र आपल्या मुलांना घ्यावेत किंवा इतर रंगाचे कपडे आपल्या लहान मुलांना घ्यावेत. या दिवशी नवीन कपडे आपल्या मुलांना अवश्य घालावे. ही होती छोटीशी माहिती मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते वस्त्र घालावे, कोणते नाही घालावे याविषयी माहिती. आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित, नवीन माहितीसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.